तसंच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा। देगलूर शहरातील विविध भागाच्या विकासासाठी तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सर्व प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्या आहेत, परंतु कामासाठी लागणारी वाळू, कोरोनाचं संकट, सुरू असलेली ड्रेनेजची कामं या अडचणी आहेत। लवकरच या अडचणीवर मात करीत विकास कामं सुरू करण्यात येणार आहेत। अगदी काही दिवसांपासून सुरू होणाऱ्या विकास कामांचं श्रेय लाटण्यासाठी व नगर परिषदेला बदनाम करण्यासाठी राजकीय विरोधक प्रयत्न करत असल्याचं नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी सांगितलं। दिनांक 29 ऑगस्ट रोजी विरोधकांनी केलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना ते बोलत होते। दिनांक 29 ऑगस्ट रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये काही राजकीय कार्यकर्त्यांनी रस्त्यात बेशर्माची झाडं लावून आंदोलन केलं। त्या संदर्भात विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार म्हणाले, दिनांक 19 जून रोजी विशेष रस्ता अनुदानातून 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। या कामासाठी लागणारी प्रशासकीय मान्यता आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 30 जुलै रोजी ई निविदा काढण्यात आली आहे। 28 ऑगस्ट रोजी विशेष सभा घेऊन कामाला मंजुरी देण्यात आली। 31 ऑगस्टला वर्क ऑर्डर निघणार असून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतुदी अंतर्गत 5 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे। या रकमेतून शहरांतर्गत रस्ते, नाल्यांचं बांधकाम करण्यात येणार आहे। याच कामासाठी आणखी 3 कोटी निधी प्राप्त झाला असून त्यातूनही शहरातील नाले व रस्त्यांचं बांधकाम करण्यात येणार आहे। वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी देण्यात येणारे 3 कोटींचे विशेष अनुदान नगर परिषदेला प्राप्त झाले आहे। या अनुदानातून करडखेडेतील जलशुद्धीकरण केंद्र ते वायटी पॉईंटपर्यंत पाईपलाईन, नवीन जॅकवेलचं बांधकाम, जलशुद्धीकरण केंद्राजवळ शुद्ध पाणी व अशुद्ध पाणी पंपिंगसाठी मोटार बसवणं, नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी क्लॅशिफॅक्च्युलेटर बांधकाम करण्यात येणार आहे। यातील काही कामं झाली असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत। अशा प्रकारे शहराच्या सर्व प्रभागांबरोबरच करडखेड येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विकास कामासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। सध्या ड्रेनेजचं काम होत असून वाळू उपलब्ध नाही, कोरोनाचं संकट सुरू आहे। या सर्व अडचणींवर मात करत लवकरच विकास कामं सुरू केली जाणार आहेत। शहरात विकास कामं सुरू होणार असल्याचं समजताच काही राजकीय विरोधक आंदोलनाचं नाटक करून विकास कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचं नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी सांगितलं। देगलूरच्या विकास कामासाठी जो आज देगलूर शहरात बेश्रम आंदोलन झालेलं आहे, तो बेश्रम आंदोलन श्रेय लाटण्यासाठी झालेलं आहे। देगलूर शहरात ज्या ज्या ठिकाणी बेश्रम आंदोलन झालेलं आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी रस्ता आंदोलनमध्ये सर्व मंजुरी झालेली आहे, जेणेकरून कोरोनाच्या काळात सरकारच्या नियमानुसार सर्व कामं बंद करण्यात आलेले आणि वाळूचंसुद्धा धक्का आपलं चालू नसल्यामुळं बरंच काही वाळूमुळे काम रखडलेलं आहे आणि जेणेकरून बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचं काम चालू आहे। ज्या ठिकाणी आज पाईपलाईन चालू आहे, ज्या ठिकाणी चेंबर झालेलं आहे त्या ठिकाणी चेंबरसुद्धा काम चालू आहे, जेणेकरून आज जो सर्व बाकीचे कोणते पक्ष कोणी नसतील तर फक्त जे श्रेय लाटण्याचे जे लोक आज काम केलेलं आहे तो चुकीचं आहे, जेणेकरून पूर्ण जेवढेही कामं घेतलेले आहेत पूर्ण काम झालेलं आहे। आज मी प्रभाग क्रमांक 11 मध्ये जो उत्तम कांबळेनी जो फोटो टाकलेला आहे तो त्या ठिकाणी आज काम चालू आहे। कोणीही देगलूर शहरातील सुज्ञ नागरिक त्या शिवनेरी भागात जाऊन बघू शकतात की त्या ठिकाणी आज WBMचा रस्ता चालू आहे। त्यांनी जो रस्त्याचा फोटो न टाकता बाजूला तो उत्तम कांबळे थांबून सर्व त्यांच्या टीम थांबून विनाकारण देगलूरच्या नगरपालिकेला व आमच्या सर्व टीमला बदनाम करण्यासाठी हा षडयंत्र। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।